नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, ह्यापूर्वी बऱ्याचशा अशा कमेंट आल्या पुन्हा एकदा मला की सर पॅसेज ट्रान्सलेशन पुन्हा घ्या, म्हणजे पुन्हा पुन्हा अधूनमधून घेतच चला, कारण पॅसेज ट्रान्सलेशनमुळे आम्हाला खूप फायदा होत आहे आणि त्याचा मला देखील आनंद वाटतोय की पॅसेज ट्रान्सलेशनचा तुम्हाला खरोखर फायदा होतोय. म्हणून त्यासाठी मी आजचा हा नवीन व्हिडिओ पॅसेज ट्रान्सलेशनवरती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. बऱ्याच वेळपासून तुम्हाला तुमच्या ह्याच कमेंट बघत आहे, म्हणून त्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. परंतु पॅसेज ट्रान्सलेशनचा तुम्हाला जास्त फायदा होतोय असं मला वाटतंय, म्हणून पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण तुमच्या फायद्यासाठीच हे सर्व व्हिडिओ बनवले जातात. आणि मला किती येतं, माझं किती इंग्लिशवर प्रभुत्व आहे हे महत्त्वाचं नसून तुम्हाला किती चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत आहे तशा प्रकारचे व्हिडिओ आणण्यामध्ये मला अधिक रस वाटतो. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिवाळी सणाच्या संदर्भात. पण हा फक्त सणाच्या संदर्भात घेऊ नका, तर तुम्हाला बऱ्याच वेळेस असे व्हिडिओ असे काही प्रोग्राम ऑर्गनाईज करावं लागतं, काही कॉम्पिटिशन, काही प्रोग्राम, काही बड्डे वगैरे पार्टी असते किंवा इतर कोणत्याही प्रकारचं, जसं गॅदरिंग वगैरे घेताय तुम्ही किंवा एखाद्याचं सॅलरी इन्क्रीमेंट झालं, एखाद्याचं प्रमोशन झालं, असे खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला प्रोग्राम ऑर्गनाईज करावं लागतं. आणि त्याचं प्लॅन करताना तुम्हाला इंग्रजीमध्ये कोणत्या प्रकारचे वाक्य कशा प्रकारे अरेंज करून तुम्हाला इंग्लिश बोलावे लागते, त्यासाठीचे सर्व प्रकारचे व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करतो आणि तसाच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिवाळी सणाच्या संदर्भात. मग सणच घेऊ नका, तर कोणताही प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचेच वाक्य बोलावे लागतात जे डेली रुटीनमध्ये नेहमी वारंवार वापरले जातात. तसेच मी पॅसेज तयार करतो स्वतः आणि तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. चला आता बघूया, आम्ही सर्व यावर्षी हा दिवाळी सण एकत्र साजरा करू. आता हे भविष्यकाळ आहे. आम्ही सर्व यावर्षी हा दिवाळी सण एकत्र साजरा करू. आता या ठिकाणी सब्जेक्ट काय आलं आहे, आम्ही सर्व, ते आपण आधी वापरणार. आम्ही सर्व म्हणजे वी ऑल, हे सिम्पल फ्युचर टेन्स आहे, कारण साजरा करू, अजून केलेलं नाही, करणार आहे, भविष्यामध्ये होणार आहे ह्या घटना, ज्या घटना पुढे घडणार आहेत, होईल, जाईल, देईल, घेईल, करू, आणू, देऊ, घेऊ, बसू, अशा प्रकारचे जे बी हे तुम्हाला दिसतात शेवटी शब्द, तर ते भविष्यकाळ दर्शवतात. म्हणून आपण साजरा करू म्हणजे अजून केलं नाही. भविष्यकाळासाठी सब्जेक्ट नंतर शाल विल वापरतात, म्हणून वी आणि वी ऑलच्या नंतर शाल वापरलं जातं. म्हणजे सब्जेक्ट शाल विल, हे अनेक वचने करताय म्हणून शाल आलं. इथं एक वचने करता असतं किंवा आय वी आणि पी एस म्हणजे प्लुरल सब्जेक्ट, एकापेक्षा जास्त सब्जेक्ट असतील तर शाल वापरला जातो. ठीक आहे, आपण शाल वापरला. आता क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, क्रियापद कोणतं, तर साजरा करणे क्रियापद आहे, म्हणून वी ऑल शाल. आता साजरा करणे म्हणजे काय, सेलिब्रेट. पण बघा, सेलिब्रेट आणि त्याला शाल जोडलं किंवा विल जोडलं तर सेलिब्रेट करेल, सेलिब्रेट करू असं आपण हे करत असतो, म्हणजे भविष्यकाळ तयार होत असतं. ठीक आहे, म्हणून वी ऑल शाल सेलिब्रेट. काय रिवर्स यायचं आहे आता, आपण हे सब्जेक्ट झालं की बाकीचं रिवर्स आणायचं, सब्जेक्ट नंतर शाल होईल, हे दोन्ही मिळून काय होईल, साजरा करू असं तयार झालं, म्हणजे आपण रिवर्स आलो आहे, हे सब्जेक्ट घेतलं, बाकीचं रिवर्स आलेलं आहे. मग आता एकत्र म्हणजे काय, टुगेदर, टुगेदर घेतलं आपण. त्यानंतर काय आहे, हा दिवाळी सण काय, ते एकत्रच आहे, सोबत आहे. हा दिवाळी सण म्हणजे दिस दिवाळी फेस्टिवल, हा दिवाळी सण. पण पुढे हा ह्या वर्षी पण आहे, ह्या वर्षी म्हणजे काय, दिस इयर, हे झालं ह्या वर्षी. इथपर्यंत आपलं एक वाक्य कंप्लीट झालं. आता दिवाळीच्या दरम्यान आम्ही नवे कपडे, नवीन वाहन व दागिने खरेदी करू, हे पण भविष्यकाळ आहे. करू म्हणजे क्रिया होणार आहे, अजून झाली नाही म्हणजे भविष्यकाळ. कोण, आम्ही, पुन्हा सब्जेक्ट, सब्जेक्ट आधी घ्यायचं, बाकीचं आपण रिवर्स आणू. हे दिवाळीच्या दरम्यान हे शेवटी बी वापरलं तरी चालेल वाक्याचं, काही प्रॉब्लेम नाही, पण सब्जेक्ट आधी आलं पाहिजे. काय करायचं आता, वी परत शाल येईल, भविष्यकाळ आहे, का बरं, करू आलं आहे, पण काय करू, खरेदी करू, म्हणजे हे खरेदी करणे म्हणजे काय, परचेस, परचेस म्हणजे खरेदी करणे. आणि त्याला शाल विल जोडलं तर खरेदी करू, खरेदी करेल, खरेदी करतील असं त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्ही खरेदी करेल, आम्ही खरेदी करतील असं तर आपण बोलत नाही, म्हणून याचा अर्थ काय घ्यायचा, आम्ही खरेदी करू. पण काय खरेदी करू, आता ते सगळं एकत्र आपण लिहू शकतो. मग तुम्ही रिवर्स या, हे इथून आपण रिवर्स आलो आता हा हे सब्जेक्ट वापरल्यानंतर. पण आता दागिने, वाहन, नवे कपडे वगैरे आपल्याला यायचं, मग ज्वेलरीज, नंतर
आता इथं व आहे म्हणून व लगेच ज्वेलरीच्या नंतर नाही चालणार, तर आपण दोन कोणतेही नावं घेऊन त्यानंतर व वापरू शकतो तिसऱ्यासाठी, शेवटच्यासाठी व किंवा आणि आपण वापरतो, ठीक आहे. मग ज्वेलरीज, न्यू व्हेकल्स अँड इथं न्यू क्लोथ्स असं आपण घेतलं तरी चालेल, पण आपण डायरेक्ट हे सर्व एकत्रच असं समजू. नवे कपडे, नवीन वाहन, दागिने हे सगळे खरेदी करण्याच्या गोष्टी आहेत, सगळ्या करायच्या आहे ना. मग आपण इथूनच जाऊ. काय न्यू क्लोथ्स, हे तुम्हाला आयडिया कळलेली असेल. आता न्यू क्लोथ झालं, नंतर न्यू व्हेकल म्हणजे नवीन वाहन, मग व साठी काय लिहायचं, अँड, आणि साठी बी अँड येतो, व साठी बी अँड येतो, ठीक आहे. काय राहिलं आता, दागिने म्हणजे काय, ज्वेलरीज. केव्हा, दिवाळीच्या दरम्यान, च्या दरम्यान म्हणजे ड्युरिंग, आणि राहिलं आता दिवाळी, ड्युरिंग दिवाळी, हे झालं आपलं नेक्स्ट वाक्य. नेक्स्ट आता काय येईल पुढे, दिवाळीला आई अनेक मिठाई बनवेल, आई बनवणारे म्हणून बनवूनही चालणार, तर बनवेल, आई बनवेल म्हणून आई सब्जेक्ट आहे, बनवणारी कोण, आई. आईला आपण आपण आईच म्हणत असू तरी तर आई लिहू शकता तुम्ही, पण तुम्हाला मदर लिहायचं तर मदर बी चालेल, आवर मदर बी चालेल, आपली आई, पण इथं आपण आपली लिहिलं नाही तर मदर लिहिलं, पण आवर मदर बी चालतं, नसेल लिहिलं तरी, ठीक आहे. मदर नंतर काय, आता अनेक मिठाई बनवेल केव्हा, दिवाळीला, ते दिवाळीला आपण शेवटी वापरू, पण सब्जेक्ट पासून जाऊ, ठीक आहे. मदर बनवेल आहे ना, मग शाल होईल, परत भविष्य काळ येतो, बनवेल म्हणजे अजून बनवलं नाही आहे म्हणून सब्जेक्ट नंतर शाल होईल घेतलं. आता परत क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, बनवणे म्हणजे काय, मेक, ठीक आहे. बनवणीचं बनवेल झालं होईल जोडल्यामुळे, ठीक आहे. बनवेल काय, बनवेल अनेक मिठाई एकत्रच येते म्हणून मेनी स्वीट्स. केव्हा, ऑन दिवाळी, दिवाळीला म्हटलं तरी ऑन दिवाळी लिहावं लागतं. एखाद्या सणाला जर म्हणायचं तर त्यावेळेस ऑन होली, ऑन दिवाळी असं तुम्ही सणाच्यासाठी वापरू शकता. पुढे काय आहे, आम्ही त्या मिठाईचा आनंद घेऊ. आता घेऊ म्हणजे भविष्यकाळ म्हणून वुई, परत वुई सोबत येतो शाल, वुई शाल. काय येईल पुढे, एन्जॉय, आनंद घेऊ म्हणजे काय, आनंद घेणे म्हणजे एन्जॉय, आणि शाल म्हणजे त्याला जोडलं तर आनंद घेण्याचा, आनंद घेऊ असं तयार होतं. वी शाल एन्जॉय दॅट म्हणजे त्या, स्वीट्स म्हणजे काय, मिठाईंचा, मिठाई दॅट स्वीट्स म्हणजे त्या मिठाईंचा आनंद घेऊ, कोण, आम्ही. पुढे काय, व एकमेकांना आमंत्रित करू, अँड एकमेकांना आमंत्रित करणे, अँड इन्व्हाइट इच अदर, इच अदर म्हणजे एकमेका, इथं इन्व्हाइट टू इच अदर चालेल, टू म्हणजे एकमेकांना म्हणण्यासाठी. हां, हे आता इथं तुम्ही म्हणाल सर इथं शालविल का नाही वापरलं, इथं बी तर आमंत्रित करू हे म्हणजे भविष्य काळ आहे, पण तिथं एकच वाक्य आहे अँड ने, हे पूर्ण एकच वाक्य आहे, त्यामध्ये आपण शाल वापरलेला आहे ऑलरेडी म्हणून तो शाल त्याला बी अटॅच आहे असं समजायचं. पुढे त्याचबरोबर आम्ही पर्यावरणपूरक फटाके फोडू, त्याचबरोबर म्हणजे काय, ॲज वेल ॲज, ॲज वेल ॲज, ठीक आहे. पुढे काय, आम्ही पर्यावरणपूरक फटाके फोडू म्हणजे काय, आता वी शाल, परत फोडू आलं ना भविष्यकाळ, वी शाल. फटाके फोडत नाही आपण असे दगडाने किंवा कशाने फोडत नाही, तर ते जाळले जातात म्हणून इथं फोडण्यासाठी फोडणे शब्द नाही वापरायचा, तर जाळणे येईल वी शाल. काय येईल, वी शाल जाळण्यासाठी काय, फायर. पण काय जाळू, फटाके कोणते, पर्यावरणपूरक, ते एकच आहे पर्यावरणपूरक फटाके म्हणजे कोणते, इको फ्रेंडली, इको फ्रेंडली फटाके म्हणजे काय, क्रॅकर्स, इको फ्रेंडली क्रॅकर्स, ठीक आहे. या दिवाळीला आम्ही एकमेकांना शुभेच्छा देऊ, पूर्ण नक्की बघून घ्या, थोड्यासाठी सोडू नका, तुम्ही बरेच व्हिडिओ अपूर्ण बघताय म्हणून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही आहे, म्हणून इथं तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये दोन तीन टिप्स मिळतात, त्या टिप्स तुम्ही फॉलो करा, कारण हे नेहमी वापरले जाणारे वाक्य आहे, हे वाक्य कधीपण वापरले जाणार नाही आहे. आणि हे शब्द, जे शब्द तुम्हाला येत नाही असे शब्द आहे ना, मी दररोज इंस्टाग्रामवर व टेलिग्रामवर टाकत असतो, रोजचे 10 शब्द नवीन नवीन असे, तुम्हाला ज्यांचा अर्थ माहिती नाही आहे आणि जे इंग्रजी वापरण्यासाठी बोलण्यासाठी नेहमी लागतात, कारण असे करोडो शब्द आपण पाठ नाही करू शकत, जे गरजेचे आहे तेच पाठ करा, म्हणून ते शब्द इंस्टाग्रामवर किंवा टेलिग्रामवर बघून घ्या. 10-10 शब्द मी रोज टाकतो आहे किंवा दिवसाआड टाकतो आहे, पण ते तुम्हाला पाठ करण्यासाठी फायद्याचे, ते नेहमी वापरले जाणारे शब्दच मी टाकतो. इंस्टाग्राम आय डी आहे माझा डी कुमार सर, आणि टेलिग्राम आय डी
सुद्धा डी कुमार सर असंच आहे, म्हणून मला तिथे फॉलो करा आणि तिथून ते शब्द नेहमी घेऊन पाठ करत चला. पुढे जाऊ, या दिवाळीला आम्ही एकमेकांना शुभेच्छा देऊ. आता परत आम्ही देऊ ना, सब्जेक्ट काय आलं, आम्ही म्हणजे वी. या दिवाळीला आपण नंतर घेऊ. परत रिवर्स येऊ आपण, वी शाल शाल. देणे ना, देणे म्हणजे घेऊ. शाल का आलं, हे देणेला देऊ करायचं आहे म्हणून देऊ. काय देऊ, शुभेच्छा. वी शाल घेऊ. काय देऊ, शुभेच्छा. विशेष कोणाला, एकमेकांना. टू इच ऑदर, टू इच ऑदर. ठीक आहे, आता हे टू इच ऑदर झालंय. त्यानंतर काय राहिलं वाक्यात, आता या दिवाळीला. ऑन धिस, धिस म्हणजे ह्या. ऑन धिस दिवाळी. आता पुढे, हे एक नाव आहे म्हणून आपण नाऊनसाठी कॅपिटल केलं आहे डिया, लक्षात ठेवा. दिवाळी सण माझ्यासाठी फार खास आहे. आता दिवाळी सण माझ्यासाठी फार खास आहे म्हणजे काय खास आहे, दिवाळी. म्हणून आपण दिवाळीने सुरू करणार हा, दिवाळी फेस्टिवल, दिवाळी सण हा, दिवाळी फेस्टिवल. आता आपण काय करणार, रिवर्स येणार. इज म्हणजे आहे, इज फार खास एकत्रच येते म्हणून काय, व्हेरी स्पेशल, व्हेरी स्पेशल. कोणासाठी, फॉर मी. दिवाळी फेस्टिवल इज व्हेरी स्पेशल फॉर मी. झालं, त्यामुळे मला हा सण फार आवडतो. त्यामुळेसाठी आपण काय वापरतो, दॅट्स वाय, दॅट्स वाय. इथं सो बी चालेल, इथं देअर फोर बी चालून जातो. हां, दॅट्स वाय. त्यामुळे मला हा सण फार आवडतो. दॅट्स वाय आय लाईक, मला आवडतो दिस फेस्टिवल म्हणजे हा सण. आय म्हणजे मला, हे लिहिलं आपण आय, मग आवडतो म्हणजे लाईक, आणि फार राहिलं, फार म्हणजे आय लाईक दिस फेस्टिवल सो मच, आपण शेवटी लिहून देऊ. अशा प्रकारे तुम्हाला पॅसेज बनवायचे, काही याच्या संदर्भात काही विचारायचं, पुढील व्हिडिओबद्दल काही सांगायचं तर नक्की मला कळवा कमेंटमध्ये. तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप आनंद होतो. दोन तीन कमेंट केल्या तरी चालेल, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, आणि शेजारील बेलचं आयकॉन नक्की दाबा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.